नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश डी चव्हाण या यूट्यूब चॅनल वरती मी तुमचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 25 फेब्रुवारी 2018 चे डेली इम्पॉर्टंट न्यूज अनालिसिस. हे जे बघणार आहोत आपण खूप महत्वाचे असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. जसं आपण काल कमेंट केलं होतं की रोज आपण डेली न्यूज अनालिसिस घेण्याचा प्रयत्न करू, तर आता जे आहे ते आज आपण आतापर्यंतच्या घटना घडलेल्या आहेत ते आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी ह्या तीनही लँग्वेजमधून महत्वाचा सोर्स घेतला जाईल, तर ते तुम्ही जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे ते तेवढाच एक आपल्याला इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही लक्षात असू द्या. आणि आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर चला आज आपण बघूया आजचा टॉपिक. पहिला आहे की आज जे खूप वाईट घटना घडली आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, ते श्रीदेवी, अभिनेत्री श्रीदेवी हिने काळाच्या पडद्याआड गेलेली आहे, बरोबर. तर हे सगळ्याला माहिती आहे की आजचा जो दिवस आहे वाईटच आहे तो, म्हणजे सगळ्या बॉलिवूडसाठी. तर ती एक खूप नावाजलेली व्यक्ती होती, तिला पद्मश्री भेटलेला आहे, त्याच्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट बनून जातं आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तिचं जर बघितलं तर काम खूप चांगलं होतं, त्याने बऱ्याच साऱ्या गोष्टी अनुभवल्या होत्या आणि त्या खूप साऱ्या पिक्चरमध्ये तिनं काम केलं होतं 100+ जास्त. आणि सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेमासृष्टीत आपली स्वतःची एक अशी वेगळी आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती, त्याच्यामुळे ते खूप एक वेगळं व्यक्तिमत्व बनून जाते. आणि तिला असं म्हणतात की पहिली अभिनेत्री ही सुपरस्टार म्हणून तिला एक नावाजलेली आहे. याच्यामध्ये ती काल संध्याकाळी 2 वाजता जे आहे दुबईमध्ये त्याचं हृदयविकाराने निधन झालेलं आहे, त्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो. तर याच्यामुळे ती 54 वर्षाच्या होत्या, तर त्या हृदयविकाराने दुबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. 4 वर्षाचे असताना त्यांनी पहिला थुनी वावन हा चित्रपट चित्रपटामध्ये त्यांनी म्हणजे पदार्पण केलं, इथून त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण हे जे बघता तर हे बालकलाकार अभिनय म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे हे. तर 1971 पुनबत्ता हे मल्याळम चित्रपटामध्ये त्यांनी एक अभिनय केलेला आहे. आणि याच्या दरम्यान मध्ये केरळ स्टेट फिल्म जो अवॉर्ड असतो तो त्यांना मिळालेला आहे केरळाचा. तर यांना बरेच सारे अवॉर्ड मिळालेले आहेत त्या दरम्यान, तर हे एक महत्वाचा बनून जातं. तर याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की तिचा पहिला चित्रपट बालकलाकार जर म्हणून त्यांनी श्रीदेवीची जी एंट्री केली असेल ते थुनी वावन या चित्रपटामध्ये त्यांची पहिली एंट्री आहे. मग ते श्रीदेवीने 1979 सोलावा सावन या चित्रपटातून आपल्या हिंदी अभिनयास कारकिर्दीत सुरुवात केली आहे, म्हणजे जे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तर 1979 तर त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर आता इथं जर बघितलं आपण तर त्यांना खरं तर कुठल्या सिनेमामधून प्रसिद्धी मिळाली तर ती जुली या सिनेमामधून त्या जास्त झळकल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठी भूमिका सोला सावन नंतर तिने बऱ्याच साऱ्या समोर पिक्चर करत गेले आणि काय म्हणतो ते आपण सिनेमे करत गेले आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर ते जाऊन पोहोचलेले होते. मग त्यांनी परत पाठीमागं बघितलंच नाही आणि ते समोर केले. त्यानंतर आता महत्वाचे चित्रपट असे होतात की याच्यामध्ये एक आहे जर इथं बघितलं आपण तर सदमा आहे, हिम्मतवाला आहे, जाग उठा इन्सान आहे, अक्कलमंद, इन्कलाब, पुन्हा तोहफा, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, सुलतान, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम. हे मॉम हा श्रीदेवीचा शेवटचा पिक्चर आहे. असं मिळून त्यांनी 100+ चित्रपटामध्ये काम केलं आहे आणि काही खूप सारे हिट पिक्चर दिलेले आहे. जसं की आपण बघितलं तर आपण याच्यामध्ये जसं की सदमा आहे, हिम्मतवाला आहे, हे जे आहे हे फार जसं इंग्लिश आहे आत्ताचा जर बघितला तर हे पिक्चर जे होते हे खूप हिट झालेले आहे. ते खुदा गवा वगैरे असा चित्रपट आहे याच्यामध्ये पण ते खूप साऱ्या हिट ठरलेला पिक्चर आहे तो. नगीना जसा आहे आता जर बघितलं तर यांना श्रीदेवींना पद्मश्री पण पुरस्कार मिळाला आहे, त्याच्यामुळे ह्या खूप महत्वाच्या बनतात इकडे. आता आपण यांच्याबद्दल बघू तर की सगळेच म्हणतात की कार्डिअटॅक आलेला आहे, अरेस्ट. हे आता याच्याबद्दल थोडीशी एक माहिती बघूता की काय आहे हे न्यूजमध्ये. आता सगळ्या सोशल मीडियावर इकडे तिकडे हे खूप सारं
याच्याबद्दल माहिती होते, तर मग ही माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर हे कार्डियक अरेस्टमुळे जेव्हा यांचा मृत्यू झालेला आहे 2 वाजता संध्याकाळच्या दुबई इथे, तर आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बोलतो. म्हणजे कार्डियक अरेस्ट म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल आपण थोडी जाणून घेऊया. आपल्या हृदयाची क्रिया अचानक बंद पडते तेव्हा कार्डियक अरेस्ट येतो. आता कार्डियक अरेस्ट मध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. इथे बघा, तर रक्ताभिसरण बंद झाल्याने अवयवांना होणारा रक्तपुरवठा बंद होतो, मेंदूला होणारा एक रक्तपुरवठाही बंद होतो आणि मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्यांचा ते काल तसंच झालेला आहे की जेव्हा कार्डियक अरेस्ट आला की त्यांना मग जे रक्तपुरवठा मेंदूला होण्याची प्रक्रिया असते ती बंद पडली, आणि बंद पडल्यामुळे त्याला तो अटॅक आलेला आहे. काही वेळाचं दवाखान्यात जाण्याच्या पहिलेच त्यांचा तिथं काय म्हणजे निधन झालेलं आहे. हृदयविकार नसले तरी कार्डियक येऊ शकतो, असं काही नाही की पारंपरिकच जसं म्हणतो आपण हेरिडिटी वगैरे, असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये कोणाला आपण काय म्हणतो तो कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. आता कार्डियक अरेस्ट येणाऱ्या लोकांपैकी 25% लोक कोणतेही अस्वस्थता किंवा काही लक्षणे जाणवत नाहीत, पण ते येण्याची शक्यता आहे. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले लक्षणं जाणवतात की याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे 25% लोकांमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये असे काही लक्षणं जाणून येतात: उलटी होणे, अशक्तपणा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे. या लक्षणाकडे म्हणजे हे जे आहे दुर्लक्ष करता येणार नाही, म्हणून हे जर असं असेल तर लगेच त्वरित आपण डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेण्याची अत्यंत गरज आहे. मात्र याच लक्षणामुळे काही जेव्हा असे लक्षणं येतात सगळे सारे, तर मग कार्डियक अटॅकचे लक्षणं असण्याचीही खूप शक्यता असते. तर मग आता जेव्हा आपण बघतो तर या संदर्भात जर ही माहिती जर दिली कुणी तर आपण हे जे तर हे फर्स्ट पोस्ट नावाचं एक इंग्लिश वेबसाईट आहे, यांनी ही दिलेली आहे, याच्याबद्दल ही माहिती टाकलेली आहे. तर आपण हे लक्षात असू द्या, या साऱ्या जर उलटी, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे याच्या असल्यास तर नक्कीच दवाखान्यात जाऊन येणे आणि डॉक्टरचा सल्ला घेण्याची आपल्याला अत्यंत गरज असते. मग आता याच्यामध्ये काय की छातीत अचानक कळ येते तेव्हा हृदयविकाराचा झटका असतो, हे आपल्याला माहिती आहे, पण कार्डियक अटॅकचं हे लक्षणं असतात बरोबर. मात्र छातीत दुखणे हा कार्डियक अरेस्ट ही असू शकतो. हृदयविकारांचा त्रास असणाऱ्यांनी कार्डियक अरेस्टची शक्यता जास्त असण्याची शक्यता असते, म्हणून त्यांचे फर्स्ट ऍड हे आपण जे म्हणतो ते घेण्याची आवश्यकता आहे. आता बघूया आपण पुढची न्यूज. आपल्याला एक आनंदाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रामधून खंडोबा राया जेजुरीचे खंडोबा यात्रेचे छायाचित्र ठरले जगातील सर्वोत्तम छायाचित्र म्हणून ठरले आहे. विकिपीडिया दरवर्षी जे जगामधील छायाचित्र म्हणतो आपण, जे काय म्हणतो त्याला चित्र किंवा इमेजेस म्हणतो, त्या दिल्ली इथे भरलेल्या काय त्याचं संमेलन किंवा त्याचं आपण एक एक्झिबिशन भरतात याच्यामध्ये, तर कुठला प्रकारचा एक खतरनाक आहे की या वर्षाचा कुठल्या इमेजला किंवा कुठल्या एका मॉन्युमेंटला आपण काय म्हणतात त्याला की एक प्रथम स्थान द्यायचं असतं, तर ते त्याच्यामधून निवड केल्या जाते. तर यावेळेस हे महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील जेजुरी या खंडोबारायाचं हे जे दिसत आहे तुम्हाला इकडे, तर हे देवस्थान तर यांना प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे. तर याच्यामध्ये जवळपास आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया. तर हे जे आहे तर विकिपीडिया जगातील वारसा छायाचित्र स्पर्धेत मिळालेला हा बहुमान आहे त्यांना. तर नवी दिल्लीमध्ये येथे भरलेला आहे बरोबर, हे विकिपीडियाने आयोजित केलेलं आहे, तर आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता विकी लव्स मॉन्युमेंट ह्या जगातील सर्वात मोठ्या छायाचित्र स्पर्धेचा प्रशांत खरटे यांनी कॅमेराबद्ध केलेले पुणे जिल्ह्यातील जेजुरी खंडोबाराचे छायाचित्र हे जगात प्रथम क्रमांकाचे ठरलेले आहे. त्याच्यामध्ये आपण काय बघू काय की हे विकिपीडियाने केलेलं आहे. विकी लव्स मॉन्युमेंट हे जगातील छायाचित्रासाठी काय म्हणतात आयोजित करतात स्पर्धा, आणि हे कोणं जर चित्र काढलं असेल ते प्रशांत खराटेनी ह्यांनी काढलेलं आहे. आता विकी लव्स मॉन्युमेंट या संकल्पनेच्या आधारातील जगातील वारसास्थळाची छायाचित्र स्पर्धा विकिपीडियाने आयोजित केली होती. आता जगातील ही सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा असते. आता याच्या जर बघितलं तर 10,000 छायाचित्रकांनी सहभाग घेतला होता. तर या स्पर्धेच्या जगभरातून 2,45,000 छायाचित्र प्राप्त झाली होती. तर जगात 10,000 छायाचित्रकांनी या स्पर्धेत भाग घेतला, आग्रा ते इटलीपर्यंत बरोबर. तर मग जवळपास जगामधील सर्वच देशांमधले मोठे मोठे जे काय म्हणतो त्याला आपण
जे फोटो काढणारे छायाचित्र काढणारे जे लोक असतात यांनी भाग घेतला होता याच्यामध्ये. आता मग जगातील कुठले कुठले देश होते ते हे आपण बघूया. तर एक हे लक्षात असू दे, एवढा प्रश्न म्हणजे असा प्रश्न येत नाहीये. इटली, बांगलादेश, थायलंड, जर्मनी, इराण, इजिप्त, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आहे, जॉर्जिया आहे, या देशांनी छायाचित्रांनी पहिल्या 15 पुरस्कारात स्थान पटकावले. तर आता जर बघितलं 10,000 छायाचित्र सहभाग असताही आपल्या जेजुरीचे खंडोबा रायांचा पहिला क्रमांक येणं हा एक खूप महाराष्ट्रासाठी एक अभिनंदाची गोष्ट आहे. तर आपण हे लक्षात असू द्या, असा प्रश्न येण्याची खूप शक्यता आहे आपल्या PSI, STI आणि ASO साठी. MPSCला तर येणार नाहीये. तर आता आपण बघूया इथं थोडस एक हे हिंदी आहे. आता आपण जे म्हणतो की यांनी एक पहिला इतिहास रचलेला आहे की जिमनॅस्टिक विश्वकप या पदासाठी जे झालेल्या भरती आहे याच्यामध्ये आपल्या भारतानी पहिली अरुणा बुद्धा रेड्डी यांनी याच्यामध्ये इतिहास रचलेला आहे. तर याच्या जर बघितलं तर त्यांनी कसं फायनलमध्ये 13.649 मध्ये असा त्यांचा स्कोअर आहे आणि त्यांनी पहिलं पदक हे भारताच्या नावाने केलेलं आहे. तर ते गर्वाची बाप आहे आपल्यासाठी आणि हे पहिलं पदक आहे, याच्यासाठी कांस्य पदक मिळालं आहे त्यांना, हे लक्षात ठेवा. तर आपण नेक्स्ट बघूया. आता हे पेपरची कटिंग आहे याच्यामध्ये थोडंसं महत्वाचं आहे. जर बघितलं आपण तर विद्यार्थी जे आहेत पहिली ते दहावी यांना ओझे कमी करण्यासाठी जे आपले विकास मंत्री जावडेकर जे आहेत, मनुष्यबळ विकास मंत्री यांनी एक महत्वाचा निर्णय काल घेतला. जेव्हा राज्यसभा टीव्हीला हे एक मुलाखत देत होते, या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की आता जे विद्यार्थी आहेत पहिली ते दहावी यांच्यामध्ये जे आपण ओझं दिलेलं आहे पुस्तकांचं, भरपूर सारा सिलॅबस दिलेला आहे, आपण त्याला अभ्यासक्रम म्हणतो, तर हे अभ्यासक्रम आपण कसा कमी करायचा याच्यावरती लक्ष केंद्रित केलं आणि तो अभ्यासक्रम कमी करायचा म्हणजे 50% आणायचा. म्हणजे एक पहिली वर्ग पहिला ते वर्ग डायरेक्ट दहावीपर्यंतचा, म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे की जो 50% अभ्यासक्रम कमी केल्यानंतर जो 50% वेळ असणार आहे तो त्यांच्या काय म्हणतो आपण फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी, कसे ते लोक जास्तीत जास्त ज्यांना ज्याच्यात आवड आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतील त्याच्यावरती भर दिला जाईल. किंवा एक तास असा असणार आहे शाळेमध्ये की तो फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्तीत जास्त त्याच्यावरती भर दिला जाईल प्रत्येक शाळेमध्ये. तर मग याच्यामधून असं लक्षात येईल की एखादा विद्यार्थी म्हणजे सिंगर होण्याची जास्त चान्सेस आहेत किंवा त्याच्यामध्ये त्याला आवड आहे, त्यांचा आवाज सुंदर आहे, मग त्याच्यावरती त्याला भर दिला जाईल. सरकार तसं त्याला मदत करेल आणि त्या शाळेमध्ये तसं ते काय म्हणतात आपण इन्स्ट्रुमेंट आणून ठेवण्याचा प्रयत्न करेल. मग असू द्या, बाहेर बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या त्याच्याकडती लक्ष दिल्या जाईल. मग कोणाला बऱ्याच साऱ्या जसं की ॲथलेटिक्स आहे, जिम आहे, बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो समोर जाण्याचा प्रयत्न करतील. आता हे बघितलं तर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजे NCERT जे आपण सगळेच NCERT वाचत असतो याच्यामध्ये 50% अभ्यास कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता हे 2019 या शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम निम्म्या करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, म्हणजे 2019 पासून. तर हे लक्षात असू द्या. तर आता जे सध्याचा अभ्यासक्रम आहे खूप मोठा आहे, तर मग याच्यावरती आता काही क्रिटिसाइज पण झाले ते लक्षात ठेवायचे नाही आपल्याला. तर क्रिटिसाइज काय झाले की हे आपण 50% अभ्यासक्रम आणायचा पण तो कोणता आणायचा हे माहिती नाही, तर कशावरती कमी करायचं. जसं आहे आता बघितलं आपण भूगोल आहे, ज्योग्राफी, ज्योग्राफी असल्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, इकॉनॉमिक्स नंतर तुम्ही जर बघितलं तर सिव्हिक्स आहे. आता सिव्हिक्समध्ये काय कमी करायचं, मग त्याच्यामध्ये काय पर्यावरणाचा भाग कमी करायचा की कुठला भाग करायचा आणि कुठला ऍड करायचा याच्यावरती पहिले विचार करून नंतर हा निर्णय घेतला तर अति चांगलं होईल असं काही शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. बरोबर, तर हे लक्षात असू द्या की NCERTचा हा 50% भाग कमी होणार आहे, तर येणार आहे 2019 पासून हा अंमलात येणार आहे. बरोबर, तर आता सीडॅकमधून अजून एक महत्वाचं पेपर कटिंग इकडे आहे. सीडॅककडून महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर कॅन्सर, आपण जे म्हणतो कर्करोग, हे खूपच प्रमाणात भारतामध्ये वाढलेला आहे. तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आता नवीन नवीन पावलं भारत सरकार उचलत आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण आता सीडॅककडून महासंगणकावर जो निर्णय घेतलेला आहे तो महत्वाचा निर्णय आहे. आता याच्यावरती काय कसं जे मात होईल हे बघायला येईल. तर आता कर्करोगावर मात करणाऱ्या रेणूसाठी औषधांची पुनर्रचना होणार आहे. मग याच्यामध्ये कुठली कुठली होणार आहे तर बघूया. आता याच्यामध्ये सीडॅक म्हणजे प्रगत संगणक विकास केंद्र जे आपण म्हणतो की याला काय म्हणतात, याचा फुलफॉर्म काय आहे, सेंटर फॉर डेव्हलपमेंट
ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग हे असू द्या, तर कम्प्युटर नाही आहे इथं कम्प्युटिंग आहे असा फुल फॉर्म कधी कधी PSI STI एक्झाम मध्ये येत असतं. महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन केले जाणार आहे, त्या दृष्टीने कर्करोगाशी संबंधित देश आणि विदेशातील संस्थांशी संवादही साधण्यात आला असून तर याच्यामध्ये P53 म्हणजे P53 रेणूचा प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही जी याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला जी संशोधन केलेलं आहे P53 रेणूचं हे संशोधन केलेलं आहे. तर आता याच्यात जर बघितलं आपण तर हे कोण करणार आहे, सीड्याक हे लक्षात ठेवायची, याची औषधाची पूर्वरचना वगैरे या दृष्टिकोनातून महत्वाचे पावलं उचलल्या जाणार आहेत, तर हे आपल्याला लक्षात असू द्या. तर प्रश्न असा येऊ शकतो सीड्याकडून कुठल्या खालीलपैकी रोगाविषयी काय म्हणतात ते संशोधन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, तर ती कुठली आहे P53, तर हे लक्षात असू द्या. आता बघूत आपण पुढे. समोर ग्रामीण भागातील 82% महिला आजही सॅनिटरी नॅपकिन विना असं अक्षय कुमार म्हणतात, आणि हे खूप महत्वाचा प्रश्न आहे जर बघितलं आपण. तर आता इथे जर बघितलं ग्रामीण भागामध्ये काय होतं की ग्रामीण भागामध्ये टॉयलेट कमी आहेत हे सगळ्यांनाच माहित आहे, म्हणून काय होतं की जास्तीत जास्त नॅपकिन जे आपण म्हणतो ते वापरल्या कमी जातं. जे महिन्याला स्त्रीला मासिक पाळी येतं त्याच्यामध्ये काय होतं की सॅनिटरी नॅपकिन पॅड हे कमी वापरतात, आणि आजही त्या काय म्हणतात म्हणजे लाज वगैरे असा प्रकारच्या येत म्हणजे त्यांना वाटतं, आणि वाटल्यामुळे काय होतं की ते आपल्या घरी सांगण्याचा प्रयत्न कमी करतात. जसं मुलगी आहे, मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली तर ती आपल्या घरी सांगण्यामध्ये काय म्हणते तिला लाज वाटते, पण तसं आपल्या आई वडिलांनी तसं फिमिलियर राहून मुलांसोबत ते आपण त्यांची काळजी घेतलेली खूप चांगलं आहे. हे खूप मोठा मग यांच्या हेल्थवरती इतकं परिणाम पडतो की मग त्या कुठल्याही मग कपडा वगैरे हे असं वापरून त्यांना मग ते कॅन्सर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. म्हणून आता हे काल जे कोल्हापूरमध्ये परिषद भरली आहे युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप, यांच्या अंतिम फेरीमध्ये अक्षय कुमारने भाग घेतला, आणि त्यांचं माहित आहे की पॅडमॅन हा मूवी आलेला आहे, पॅडमॅन मध्ये तेच दाखवलं की जे आपण म्हणतो की नॅपकिन हे म्हणजे काय की तेच दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि जास्तीत जास्त कमी प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात महिला युज करतात. म्हणजे 82% हे खूप मोठा आकडा आहे, याच्यावरती महिलाच्या हेल्थवरती परिणाम 100% होतो, आपल्याला ते हे जाणून घ्यायला पाहिजे. आणि नॅपकिनवरती जर गव्हर्नमेंट पण येणाऱ्या काळामध्ये काय की सबसिडी वगैरे हे सगळं कमी करून ते ग्रामीण भागामध्ये कसं जास्तीत जास्त प्रोव्हाइड करता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहे. आणि आपण पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यांनी की जास्तीत जास्त आपण फेमिलियर होऊन आपल्या मुलासोबत ते प्रोव्हाइड केलं पाहिजे. तर आता याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की जर बघितलं तर आपण या कालच्या ज्या युथ पार्लमेंट चॅम्पियनशिप मध्ये आहे तर ते बरेच हे मला वाटते हे कोल्हापूर मध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये बघूत आपण पोलीस नागरे पाटील पण इथे होते, विश्वास नागरे पाटील हे पोलीस महानिरीक्षक आहेत आपल्या कोल्हापूरचे, अति येथे उपस्थित होते. आणि याच्याबद्दल अक्षय कुमारला जेव्हा इन्व्हाइट केलं तर त्यांनी हे दाखवलं सांगलं आहे की गव्हर्नमेंटचा असा सर्वे आहे की 82% महिला हे नॅपकिन युज करत नाहीत. ओके, आपण नेक्स्ट बघूया. याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की प्राईम मिनिस्टरनी तामिळनाडूमध्ये अम्मा टू व्हीलर स्कीम ही लॉन्च केलेली आहे. आपल्याला एवढं लक्षात जे जयललिताच्या वाढदिवसाच्या निमित्त 17वा बर्थ अॅनिव्हर्सरी यांची होती, हे जे आपण बघतो की त्यांचं पण निधन झालेलं आहे, ते पण अकस्मात निधन होतं. तर याच्यामध्ये 70वी जी त्यांची अॅनिव्हर्सरी होती, बर्थ अॅनिव्हर्सरी, त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्मा टू व्हीलर स्कीम ही लॉन्च केलेली आहे. तर हे लक्षात असू द्या, त्यांच्यासाठी ही बेनिफिशियरी असणार आहे, सबसिडी असणार आहे, जे आपल्याला महिला वगैरे असणार आहे त्यांच्यासाठी हे स्पेशली. तर समोर बघूया ही न्यूज. ही थोडंसं करंटच्या रिलेटेड आहे, कधी कधी आपल्याला हे माहीत नाही, हे स्टॅटिक आहे थोडंसं, याच्यामध्ये चेंजेस इतके लवकर होत नाही आहे, पण हे आपण घेतलेलं आजच्या. आता रेपो रेट जर बघितलं बँकेच्या रिलेटेड तर रेपो रेट आहे 6%, रिझर्व रेपो रेट जर बघितलं 5.75% आहे. आता जर CRR कॅश रिझर्व रेशियो बघितला तर 4% आहे. आता SLR स्टॅटेटरी लिक्विडिटी रेशियो हे 19.50% आहे. हे खूप जास्त होतं काही काळापूर्वी, जर आपण 2 वर्ष 3 वर्षाचा जर काळ बघितला
तर तेव्हा 25 पॉईंट समथिंग होतं आणि एस सी आर आर पण हे खूप जास्त होतं, 5 पॉईंटच्या वरती होतं, हे कमी झालेलं आहे. म्हणून जास्तीत जास्त हे जर कमी सी आर आर आणि एस एल आर जर कमी ठेवलं तर फरक काय पडणार आहे, जेणेकरून बँकाचं जे काय म्हणतो आपण ते एक प्रायमरी लेंडिंग जे आपण म्हणतो प्रायमरी एक अमाऊंट आपल्याला आरबीआयकडे ठेवायची असते ते कमी ठेवली तर बँका जास्तीत जास्त त्यांच्या ग्राहकांना लोन देण्यामध्ये ते कार्यरत असतील, म्हणजे लोन जास्त प्रोव्हाइड करतील, मग ते उद्योगधंद्याला असू द्या, शेतीला असू द्या, काही नवीन नवीन स्कीमसाठी असू द्या, तर त्याचा फायदा होईल. म्हणून हे आता यावेळेचे सरकार जे आहे त्यांनी चांगला निर्णय घेऊन 4% आणि हे एस एल आर हे 19.50% असं यांचं रेशो आहे. आता एमएसएफ मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी ही 6.25% आहे आणि बँक रेट काय आहे शेवटी 6.25% ही आहे. मग आता 25 आता शेवटी आपण असं बघूया 25 फेब्रुवारी 2018 डेली हेडलाईन्स मध्ये काय आलेलं आहे महत्वाच्या न्यूज बरोबर. श्रीदेवी ह्या यांचं आज निधन झालेलं आहे. हार्ट अटॅकनी आपण बघितलं की हार्ट अटॅक कसा आलेला आहे ते एकदा परत तुम्ही बघून घ्या वाटल्यास की हार्ट अटॅकचे कसे लक्षणं असतात. आणि त्याच्यानंतर जर दुसरी बघितलं कुनवरबाई हे 106 वर्षाच्या होता, ह्या आयकॉनिक आहेत, ह्या यांना लक्षात ठेवायचं, असे प्रश्न एमपीएससी किंवा पीएसआय एसटीआय मध्ये येऊ शकतात. तर स्वच्छ भारत जे कॅम्पियन आहे जे प्रोग्राम चालवला होता यांच्याच्या निगडीत होत्या त्या एक आयकॉनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं, म्हणून त्या 106व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आता UIDAI हे जर बघितलं तर यांनी एक नवीन काय आधार कार्ड लॉन्च केलं, ते कशासाठी केलं आहे, जे 5 वर्षाच्या कमी जे विद्यार्थी आहेत आपलं काय म्हणतो त्याला बालक आहेत आपण म्हणतो बालक, तर यांच्यासाठी ब्ल्यू कलर्ड बाल आधार हे कार्ड लॉन्च केलेलं आहे. कुठलं कार्ड, वयाच्या 5 वर्षाच्या खालील मुलांसाठी तर बाल आधार हे कार्ड लॉन्च केलेलं आहे. तर आणि इंडिया आणि जर्मनीमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेली आहे कुठली, तर अर्बन सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि स्मार्ट सिटी, हे स्मार्ट सिटीज हे आपल्या भारताशी रिलेटेड आहे आणि हे सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट प्रोग्राम हे जर्मनीच्या रिलेटेड आहे. तर हे दोन्ही हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेले आहे जर्मनीसोबत. आता हे अनंत कुमार सिंग यांनी एक उद्घाटन केलं की हे 5 दिवस जे हँडीक्राफ्ट आणि गिफ्ट फेअर हे जो मेळा चालू आहे यांचं उद्घाटन हे अनंत कुमार सिंग यांनी केलेलं आहे. तर पुढे बघितलं तर आपल्याला इथे असं दिसून येतं की राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हे जे आहे एक भारत श्रेष्ठ भारत, आपण याच्याबद्दल कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं, तर हे मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे सध्याला बरोबर. आता हे राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हे कशाच्या म्हणजे कोणाच्या, तर एक भारत श्रेष्ठ भारत याच्या खालील हा प्रोग्राम चालवलेला आहे, तर तो मध्य प्रदेशमध्ये चालवलेला आहे हे लक्षात असू द्या. स्टेट बद्दल कधी कधी विचारलं जातं. गुवाहाटी येथे एक गुवाहाटीने एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला, ते फेस्टिवल ऑर्गनाईज केलं, तर ट्रायबल फेस्टिवल आडी महोत्सव. तर आडी महोत्सव हे गुवाहाटीमध्ये लॉन्च करण्यात आलं, म्हणजे ऑर्गनाईज करण्यात आलं, तर हे एक लक्षात असू द्या. आणि आसाम गव्हर्नमेंटनी एक ऑब्झर्विंग केलेलं आहे 22 सप्टेंबरला, तर ते काय आहे, ती रिनो डे म्हणून. इंडिया जर्मनी याच्यामध्ये टेक्निकल कोऑपरेशन अंडर डेव्हलपमेंट याच्यामध्ये पण म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेली आहे. इंडिया हा सक्सेसफुली टेस्ट फायर्ड जे आपण आधी पण बघितलेलं आहे न्यूक्लिअर कॅपेबिलिटी सरफेस टू सरफेस धनुष बॅलिस्टिक मिसाईल. आता मिसाईलवरती हमेशा प्रश्न येत असतो, एक किंवा दोन प्रश्न हमेशा मिसाईलवरती प्रश्न येत असतात, तर ते तुम्ही लक्षात असू द्या. ही सरफेस टू सरफेस आहे, धनुष मिसाईल ही कशी आहे, सरफेस टू सरफेस आहे. तर असा प्रश्न येतो की धनुष मिसाईल ही धनुष बॅलिस्टिक मिसाईल जी आहे ती सरफेस टू सरफेस आहे की सरफेस टू ज्या वेगळ्या आहेत त्याच्या पद्धतीत असते, की हे लक्षात असायला पाहिजे की हे सरफेस टू सरफेस आहे. आता इंडियाने 5G पहिल्यांदाच ट्रायल सक्सेसफुल केलेलं आहे, तर 5G आपल्या इंडियामध्ये लवकरच लाँच होईल. ही 3 GB/s असणार आहे, हे म्हणजे हायली स्पीड असणार आहे, आपण विदिन सेकंदामध्ये काम करू शकतो कुठलं पण, तर ही खूप हाय स्पीड असणार आहे, लवकरच आपल्या इंडियामध्ये लाँच होणार आहे. आणि इलेक्शन कमिशनने फायनली 58 सीटांसाठी राज्यसभेमध्ये इलेक्शन काय म्हणतात ते डिक्लेअर केलेलं आहे. तर समोर बघूया आपण शेवटी. तर अजून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी जे उद्घाटन केलेलं आहे ते 100 करोड रुपीज हे कुठं केलेलं आहे, दमनमध्ये,
जेव्हा एखाद्या हे दमन जेव्हा असा प्रश्न येतो ते दमनमध्ये खूप महत्वाचा भाग बनून जातो म्हणून ते आपण इथं घेतलेलं आहे. अजून प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी काय केलेलं आहे, आम्मा टू व्हीलर स्कीम लॉन्च केली आहे चेन्नईमध्ये, आपण आधीच बघितलेलं आहे बरोबर आहे ते पेपरच्या कटिंगमध्ये. आरबीआयने एक कमिटी सेटअप केली जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पूर्ण काय म्हणतात ते सविस्तर बघितलेलं आहे. तर अजून एकदा मी पुन्हा इकडे घेतलेली आहे कारण ती पुन्हा पुन्हा लक्षात राहायला पाहिजे. ती कमिटी काय आहे, वायएच मालेगाम टू मॉनिटर बॅड लोन, याच्यासाठी ही कमिटी स्थापन केलेली आहे. आता क्रिकेट, कॅनडा अनाऊन्स आयसीसी अप्रूव्ड टी ट्वेंटी लीग्स ग्लोबल आयटी टी ट्वेंटी कॅनडा, असं त्यांचं अप्रूव्ड मिळालेलं आहे. तर याचं थीम हे काय आहे, थीम म्हणतो आपण ग्लोबल टी ट्वेंटी कॅनडा. आता थर्ड पार्टनरशिप समिट ही कुठं भरलेली आहे ते बघूया आपण. काय म्हणते, कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री, आता कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII विल बिगेन, ही पण सुरू झाली आहे. थर्ड पार्टनरशिप सबमिट आहे. तर समोर बघूया ग्लोबल डिजिटल हेल्थ पार्टनरशिप सिम्फोसियम. आता जर बघितलं सिम्फोसियम हे जे आहे ते कुठे हेल्ड झालेलं आहे, ते सिडनी ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाची राजधानी ही सिडनी आहे. आणि दुसरं एक कल्चरल फेस्टिवल हे रास बनारस स्वच्छाग्रह बापू को कार्यांजली. तर हे वाराणसीमध्ये हे फेस्टिवल हेल्ड केलेलं आहे म्हणजे तिथे भरवण्यात आलेलं आहे. तर हे होतं आज आपण बघितलं की बऱ्याच साऱ्या गोष्टी, श्रीदेवीचं आज निधन झालेलं आहे, त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी टू व्हीलर स्कीम लॉन्च केलेली आहे, काल बघितलं आपण वाई मालेगाम हे बॅड लोनसाठी कमिटी हे केलेलं आहे, परत बघितलं की पुन्हा अभ्यासाचे ओझे कमी झाले जर बघितलं, पुन्हा एक आपण जे जेजुरी आहे, जेजुरीचं छायाचित्र हे जगातील पहिल्या क्रमांकाचं पटकावलेलं आहे. तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो 25 फेब्रुवारी 2018 चालू घडामोडीचं जो डेली इम्पॉर्टंट न्यूज अनालिसिस आहे ते आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या मित्रापर्यंत, तो पण फायदाच होणार आहे आपल्याला. तर हे नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग.